नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो खूप वेळा कमेंट आल्या होत्या की लहान पिल्लांचे चारा नियोजन जे लहान लहान छोटे छोटे पिल्ला असतात ते जन्मल्यापासून त्यांचं चारा नियोजन कशाप्रकारे केलं पाहिजे यावरती व्हिडिओ बनवा तर मित्रांनो हा व्हिडिओ त्यावरती होणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची संपूर्ण माहिती जी आहे ती चांगल्या प्रकारे मिळेल आणि तुम्हाला पिल्लू जन्मल्यापासून ते त्याचे पूर्ण चारा नियोजन कशा प्रकारे करायचे आहे याची एक आयडिया येऊन जाईल जेणेकरून तुमचे पिल्ल हे तंदुरुस्त राहतील स्वस्थ राहतील आणि चांगल्या प्रकारे ते तंदुरुस्त होतील मित्रांनो तर सर्वात पहिलं तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरची नवीन असाल तर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे ते सतत पाहायला मिळत राहतील तर आपण बोलू आपल्या विषयाकडे लहान पिल्लो जन्मल्यापासून मित्रांनो त्याचं चारा नियोजन कशाप्रकारे करायचं आहे हे एक अतिशय महत्त्वाची आणि बेसिक गोष्ट आहे खूप महत्त्वाची मित्रांनो गोष्ट ही आपण म्हटलं तरी चालेल कारण चारा नियोजनावरतीच त्याचं पूर्ण तब्येत स्वास्थ्य त्यासोबतच मित्रांनो त्याचं जे वजन वाढ आहे ते डिपेंड असते पिल्लू जेव्हा जन्मतं जन्मल्यापासून ते पंधरा दिवस ते काहीच खात नाही तुम्हाला माहीत असेल की पिल्लांचा सगळ्यात महत्त्वाचा आहार आणि पोषक आहार म्हणजे आईचं दूध असतं म्हणून शेळीला अतिशय जास्त दूध येणं हे महत्त्वाचं आहे शेळीला भरपूर दूध असलं म्हणजे पिल्लाचं पोट हे सतत भरत राहील आणि पहिले जे दोन महिने असतात ना पिल्लाचे पहिले जे दोन महिने अतिशय महत्त्वाचे असते त्यामध्ये पिल्लाचं खूप जास्त वजन हे वाढत असतं आणि त्या काळामध्ये जर पिल्लू हे स्वस्त राहिलं तंदुरुस्त राहिलं तर पुढील त्याचं आयुष्य जे आहे ते त्यावरती डिपेंड करत असतं पुढे त्याला जगण्यामध्ये किंवा त्याच्या वजनवाढीमध्ये काहीच जे अडचण आहे ते येत नाही म्हणून त्याची पहिले दोन महिन्याचं जे चारा नियोजन चा आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला तेच पहिले पाहून घ्यायचं आहे ज्याला म्हणजेपासून ते पहिले पंधरा दिवस त्याला फक्त दुधावरती ठेवायचं आहे कारण ते काहीच खात नाही जर इकडे तिकडे माती खायला लागलं खडे खायला लागलं भिंती चाटायला लागलं विटकेराला चाटायला लागलं धावण्या चाटायला लागलं लोखंड चाटायला लागलं तर आपण काय करायचं त्याला ते चाटू द्यायचं नाही त्याला घ्यायचं एका जाळीमध्ये कोंडायचं आणि तिथे लिंबाचा डगळा बांधून टाकायचा ते पाच दिवसाचा असो दहा दिवसाचा असो किंवा पंधरा दिवसाचा असो त्याला तिथे लिंबाचा डगळा टांगून द्यायचा मित्रांनो ते खातं नाही परंतु चाटतं चाटल्यावरतीसुद्धा जे लिंबाचं पानं आहे त्याचा औषधी गुणाचा फायदा त्याला होतो त्याच्या पुढं जंत होत नाही तंदुरुस्त राहतं आणि रोगप्रतिकार ही वाढत असते हे लिंबाचे गुणधर्म आणि मित्रांनो मग पिल्लू हे पंधरा दिवस झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान पिल्लू हे पानं खायला लागतं पानं तोडायला लागतं मग त्या वेळामध्ये त्याला कोणते चारे खाऊ घालायचे कोणती पानं खाऊ घालायची हे आपण बघूया तर त्या वेळामध्ये ते मोठेले पाने तर खाऊ शकत नाही हातासारखे मोठे मोठे पाने त्याला तोडता येत नाही चांगल्या प्रकारे मग त्याला छोटे छोटे पानाचे जे वनस्पती असतात ते खाऊ घाला जसे बाबूळ आहे चिंच आहे कवठे आहे त्यासोबतच सुबाबुळ आहे सुवाबुळीचा पाला हा कमीत कमी द्यायचा कारण त्याने संडास लागू शकते त्यासोबत शेवरी आहे असे पाले मित्रांनो तुम्ही बांधून ठेवायचे आहे जिथं पिल्लं कोणतं तिथं जेणेकरून ते थोडे थोडे असे छोटे छोटे पाण्याचे तोडून थोडंसं चावून गिळू शकतील अशा पद्धतीने जर पिल्लाला संडास लागली तर आपल्याला चाऱ्यामध्ये बदल करायचा आहे परिस्थितीनुसार चाऱ्यामध्ये बदल करत चालायचे आहे जसं संडास लागली तर वेगळा चारा द्यायचा त्यासोबतच वयानुसार वयानुसारसुद्धा चाऱ्यामध्ये आपल्याला बदल करायचा चालायचा आहे जसं वय वाढन तसं चाऱ्यामध्ये बदलाव करायचा आहे जेणेकरून जे चारे ते, ते चारे त्याला खाता येईल ते चारे आपण त्याला देऊ शकू किंवा प्रत्येक चाऱ्यातून वेगळ्या प्रकारचे प्रथिने आहेत वेळ्या प्रकारचे जे न्यूट्रियन्स आहे ती ते त्याला मिळू शकतील चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने वेगळे चारे द्यायचे आहे जसे मित्रांनो मी तुम्हाला एक आयडिया देतो पंधरा दिवसापासून तुम्ही त्यांना चारे द्यायला सुरुवात करणार मग पंधराव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे चिंच लिंब शेवरी सुबाबूळ त्यासोबत हातगा तुम्ही ला बांधू शकता त्यासोबतच जे बाबूळ असते गोडी बाबूळ आपण ज्याला म्हणतो ती बाबूळ अशा प्रकारचे जे पा झाडपाले आहेत यांच्या फांद्या तोडून तुम्ही त्यांना जिथं पिल्लं कोंडतो तिथे लटकवून ठेवायचे आहे लटकत्या स्वरूपात ठेवलं काय होतं की पिल्लं असे वर तोंड करून खातात त्यांचा व्यायाम बी होतो आणि चांगल्या प्रकारे ते वर खातात खाली जर आपण जर तो चारा टाकला तर पिल्लं त्यावरती लघवी करणार किंवा फिरणार त्याच्या वासाने ते त्याला खाणार नाही म्हणून वरती लटकून ते ठेवायचे आहे पंचवीस दिवसापर्यंत मित्रांनो आपल्याला हे चारे द्यायचे आहे नंतर ते चांगल्या प्रकारे मोठे पानंसुद्धा खायला लागतात मग आपण चाऱ्यामध्ये बदल करायचा आहे लिंबाचा पाला तर मित्रांनो कंपल्सरी आपल्याला त्या मिश्र चाऱ्यामध्ये बांधायचा आहे हे चाऱ्या हे चाऱ्यासोबतच आपण त्यांना बोरीचा पालासुद्धा देऊ शकतो कारण बोरीच्या पाल्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप चांगलं असतं प्रोटीनही चांगलं असतं त्याने सुद्धा त्यांची जे तब्येत आहे ते चांगली बनण्यामध्ये मदत होते वजनवाडीमध्ये महत्त्व होते मग ते बोरीचा पाला पंचवीस दिवसापासून चांगल्या प्रकारे खाऊ शकतात मग बोरीच्या पानाची एक फाटी त्यांना आणून टाकायची आहे त्यासोबतच आपण हे जे पहिले पा पाले पाहिले चिंच लिंब हदगा त्यासोबतच सुबाभूळ बाभूळ त्यासोबतच शेवरी या प्रकारची पानंसुद्धा बांधायची आहेत त्यासोबत मित्रांनो तीस दिवसापर्यंत तीस दिवसापर्यंत तुम्ही हे चारे द्यायचे बोरीचा पाला देखील तुम्ही देऊ शकता सोबत थोडं थोडं तुतीचं पानं देखील देऊ शकतात त्यानंतर तीस दिवसाचं पिल्लू झाल्यानंतर तुम्हाला मोठे पालेसुद्धा तुम्ही बांधू शकता त्याच्यामध्ये तुम्ही बदामाचा पाला ॲड करू शकता त्यासोबतच जे पिंपळ आहे ते पिंपळाचा पाला ॲड करू शकता पिंपळाचा पाला जास्त देऊ नका कारण ते निब्बर पानं असतात कडक स्वरूपाचे ते चावण्यामध्ये त्यांना थोडा त्रास होऊ शकतो त्यासोबत तुम्ही तुतीचं पानं देऊ शकता अशा पद्धतीने पानं त्यांना द्यायचे आहे जेणेकरून ते चांगल्या प्रकारे त्याला खाऊ शकतील आता मित्रांनो आपण बघूया संडास लागल्यावरती कशा प्रकारे चारा त्यांना द्यायचे आहे जे संडास लागली पोट गुबरले पिल्लू कमी चारा खाते किंवा पिल्लू हे चारा जर खात नसेल किंवा आईचं दूध पित नसेल चांगल्या पद्धतीने किंवा लगेच पित नसेल अस्वस्थ असेल जर ताप आली असेल तर हे चारा तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा पाला घ्यायचा आहे त्यासोबत कवटीचा पाला बाबळीचा पाला त्यासोबत मित्रांनो तुम्ही जांभळीचा पाला घेऊ शकता त्यासोबतच आणखीन मित्रांनो तुम्ही बाबळीचा पाला घेऊ शकता अशा स्वरूपाचे पाले घ्यायचे आहे मिश्र पद्धतीने यांचे डगळे तुम्हाला तिथे बांधून ठेवायचे आहे हे औषधीय पाले जे आहेत याचा औषधीय फायदा त्यांच्या शरीराला हा शंभर टक्के होत असतो जर परिस्थिती जास्तच गंभीर असेल तर तुम्ही औषध गोळ्यांचा देखील उपचार करू शकता त्यासोबतच ॲडिशनल म्हणून हे चारे देखील तुम्ही तिथे लावून ठेवा जेणेकरून त्यांना चांगल्या प्रकारे लवकरात लवकर फायदा त्याचा होईल आणि फरक पडेल नंतर मित्रांनो दीड महिना ते एक महिना वीस दिवसानंतर पिल्ल हे शेळ्यांना जो चारा टाकला तो चारा चांगल्या प्रकारे खाऊ शकतील मग त्यांना शेळ्यांसोबत चारा दिला तरी काही हरकत नाही चांगली वजन वाढ दिसून येण्यासाठी तुम्ही मग नंतर खुराक देखील चालू करू शकता खुराक कधीपासून चालू करायचा आहे तर खुराक हा दीड महिना ते एक महिना वीस दिवस इतकं त्यांचं वय झालं की तुम्ही त्यांना खुराक देऊ शकता खुराकमध्ये काय द्यायचं आहे तर गहू मक्का यांचा भरडा तुम्ही स्टार्टिंगला देऊ शकता अतिशय थोड्या थोड्या प्रमाणामध्ये द्यायचा आहे मित्रांनो जास्त द्यायचा नाही जास्त जर दिला तर त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला दिसून येईल जसे संडास लागणे पोट गुबरणे पोट फुगणे दूध न पिणे मित्रांनो अशी परिस्थिती होऊ शकतात म्हणून आजचे थोडं 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 प्रमाणामध्ये त्यांना तुम्ही भरडे हे द्यायचे आहे असे भरडे म्हणजे मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट त्याचं पीठ बनवायचं नाही तर भरडा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असेल जनावरला कसा भरडा खाऊ घालतो त्या पद्धतीने भरडा बनवून त्यांना तुम्ही थोडं थोड्या प्रमाणामध्ये द्यायचं आहे जेणेकरून ते चांगले खाऊ शकतील अशा प्रकारे मित्रांनो चारा नियोजन आपल्याला त्या छोट्या पिल्लांचं करायचं आहे तुम्हाला जर काही शंका असेल कुशंका असेल तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की विचारा व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओज लाईक करा आणि यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू याच प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत हो